देसी कलाकार। नमस्कार, मी अमोल आणि देसी कलाकार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचंच खूप खूप स्वागत आहे। माझ्या आजूबाजूला बॅकग्राऊंडवर पाहिल्यावर असं वाटत असेल की आज मी एका स्टेशनरीच्या दुकानात आलो। हो हो, स्टेशनरीच्या दुकानातच आलेलो आहे आणि आज जो कलाकार आमच्याबरोबर आहे त्याचंच हे दुकान आहे। म्हणजे तो गातो आणि त्याबरोबर इतरही कामांमध्ये तो खूप व्यस्त असतो आणि त्यांना पकडण्यासाठी हीच एक चांगली जागा होती, कारण आम्ही बऱ्याच महिन्यांपासून त्यांचा फॉलोअप घेतो आहे, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो, पण ते व्यस्त असतात, त्यांचे कामं असतात, कार्यक्रम असतात आणि म्हणूनच नागपुरात एक खूप मोठं नाव आहे। छोटे कार्यक्रम असो, मोठे कार्यक्रम असो, खासदार महोत्सव असो, सेलिब्रिटी शोज असो, बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एक नाव आणि एक चेहरा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि असा दादा आपल्याबरोबर आहे, सारंग दादा। तर खूप खूप स्वागत आहे आपलं, सारंग जोशी। तर सगळ्यात पहिले आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। खूप खूप धन्यवाद, सर्व श्रोत्यांना नमस्कार। बऱ्याच लोकांना प्रश्न येत असेल की दादाची सुरुवात कशी झाली, मलाही तोच प्रश्न आहे। बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं असेल या क्षेत्रात कसं काय येणं झालं, म्हणजे संगीताच्या क्षेत्रात। हां, संगीताच्या क्षेत्रात असं झालं की माझ्या घरी सत्यसाईबाबांचं आधीपासून आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून, आणि माझ्या घरी भजनं वगैरे रेग्युलर होत होता, होतात, अजूनही होतात, आणि माझी आई गाते स्वतः, जयश्री जोशी, ती शिकलेली आहे पंडित प्रभाकरराव देशकरांकडनं। आणि आईबरोबर, आई शिकायची तर आईबरोबर मी पण बसायचो गाणं गायला। तर भजनांपासून माझी सुरुवात झाली आणि नंतर मग आमच्या गांधीनगर, आमचा जो एरिया आहे गांधीनगरचा, तिथे एक बालविजय समाज आमचा गणेशोत्सव मंडळ आहे, तर तिथे गणपतीच्या स्टेजवर बसून हातात माईक घेऊन आम्ही गात सुटायचो। तर तिथून माझी अशी गाण्याची सुरुवात झाली आहे, म्हणजे गणपतीच्या चरणापासून सुरुवात झाली आहे। क्या बात आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की दादांना जो आहे तो गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आणि एवढा मिळाला की शेवटी त्यांना आपलं अर्ध करिअरसुद्धा त्यातच घडवलं असं म्हणायला हरकत नाही। अर्ध काय, पूर्णच करिअर जे आहे तेसुद्धा त्यातच घडवलं। बऱ्याच कमी लोकांना ठाऊक असेल दादा कोणत्या शाळेत शिकला, कोणत्या कॉलेजमध्ये गेला आणि पहिल्यांदा त्याला कमर्शियली कधी चान्स मिळाला गाण्याचा। मी गाणं याचं शिकलो नाही आहे, माझं स्कूलिंग हडस हायस्कूलमधनं झालं आणि कॉलेज माझं धरमपेठ कॉमर्स होतं। गाण्याची सुरुवात माझी, जे मी आधी बोललो की गणपतीच्या तिथून मी आपलं गात होतो आणि मी ग्राउंडमध्ये बसून गात होतो माईकवर, माझा एक मित्र आहे जो नागपुरातला प्रसिद्ध गिटारिस्ट आहे सलील मुळे, तो तिथून जात होता आणि त्यांनी गाणं ऐकलं, तेव्हा मी तेव्हा किशोर कुमारचं गाणं गात होतो, तर तो माझ्याकडे आला, अरे म्हणे यार तू गातो आहे, म्हणलं अरे मी असंच गंमत गातो, तर म्हणे तू आमचा एक कार्यक्रम आहे तर तू गाशील का, गणपतीत कार्यक्रम आहे, म्हटलं मी कधीच गायलो नाही, नाही नाही म्हणे तू चल माझ्याबरोबर। तर तो मला घेऊन गेला आणि आपल्या विदर्भाचे प्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यांनी माझी ऑडिशन घेतली होती। अच्छा, आणि त्यानंतर माझा पहिला कमर्शियल कार्यक्रम बजाजनगरच्या ज्ञानेश्वर मंदिरात झाला होता गणपतीतला। क्या बात आहे, म्हणजे दुसरी भेटसुद्धा बाप्पांनी त्यांना दिली असं म्हणायला हरकत नाही आणि ॲक्सिडेंटलीच सुरुवात झाली असं म्हणा, पण दादांना गाताना पहिल्यावर किंवा ऐकताना असं वाटणार नाही की दादा कधी शिकलेला नाही, लोक विचारत असेल खूप विशारद वगैरे आहे रिॲक्शन्स, कारण त्याला तशी भरपूर येत असतील। मग कधी असं ठरवलं की आपल्याला हे करिअर करायला पाहिजे, आपण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, लोक आता आपल्याला ऐकतात, सिरियसली घेतात? ॲक्च्युली करिअर ते ॲक्सिडेंटलीच झालं, असं ठरवलं नव्हतं की एक प्रोफेशनल सिंगर व्हायचं आहे, पण नंतर तिथून कार्यक्रम मिळत गेले। मग आमचा आसावरी ग्रुप होता, त्या आसावरी ग्रुपपासून माझी सुरुवात झाली, मग नंतर तिथनं ऐकून मला स्वरश्री म्हणून एक संस्था होती त्यांनी बोलवलं, मग त्यानंतर मी स्वरसुमनांजली माटेगावकरचा जो ग्रुप होता, सचिन डोमणे आणि स्वरसुम प्रफुल्ल माटेगावकर, पराग माटेगावकर, तर त्या ग्रुपमध्ये मला बोलवणं आलं, तर तिथून मग माझी सुरुवात झाली। आणि मला सचिन दादा आणि सुरभीनी जी ग्रूम केला आहे त्या लोकांनी मला भरपूर शिकवलं आहे, म्हणजे त्यांच्याकडनं जे मी पुढे जे आलो त्याच्यात त्यांचा एक मोठा वाटा आहे। क्या बात आहे, प्रत्येकाच्याच मागे कोणाचा ना कोणाचा हात असतो, कोणाचा ना कोणाचं मार्गदर्शन असतं, आणि जसं की मी नेहमी कोणत्याही गायक कलावंतांची जेव्हा मुलाखत घेत असतो तेव्हा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं गाणं हे नेहमी ऐकूनच घेत असतो, कारण आमचे श्रोते जे असतात त्यांना माहीत असतं की गायक कलावंत आणि ह्या दोन तीन गाणे तर करवणारच। तर पहिलं गाणं जे तू सांगितलंस की किशोर कुमारचं तू गात होतास, तेच गाणं आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की ते कोणते गाणं होतं ज्याने तुला आज या लेवलवर आणून पोहोचवलेलं आहे? माझं ते पहिलंच गाणं होतं स्टेजवरचं आणि ते पहिलंच गाणं वन्समोर झालं होतं। ते गाणं होतं ज्वेल थीफ मधलं, किशोर कुमारचं ये दिल ना होता बेचारा। झालं पाहिजे मग। ये दिल
ना होता बेचारा कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफ़र होता हो, ये दिल ना होता बेचारा कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफ़र होता। क्या बात है। आणि मी नेहमीच असाही उल्लेख करत असतो की यांना टी व्ही, फेसबुक, रेडिओवर ऐकण्याच्या ऐवजी कधी लाईव्ह बघा, मजाच वेगळी असते, कारण हे तुम्हाला एका वेगळ्या आपल्या विश्वात जे आहेत ते घेऊन जात असतात। कार्यक्रम सुरू झाले असतील, मला हा प्रश्न नेहमी पडतो की जे लोक 15 वर्षापासून 20 वर्षापासून एकच काम करत, तर असे जवळपास एक आकडा अंदाजे किती शो झाले असतील आपले, कसे झाले असतील? आता गेल्या मी 29 वर्षांपासून शोज करतो आहे। मी 3500 शोज केलेले आहेत आणि लकीली चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर, रवींद्र साठेंबरोबर, साधनाजींबरोबर, स्वप्नील बांदोडकरबरोबर, अशा बऱ्याच लोकांबरोबर, नंतर सलमान खान आणि सुदेशजींबरोबर केला होता, ज्याच्यात तुम्ही पण होतात माझ्याबरोबर। तर आपण असे हे शोज केलेले आहेत आणि सुदैवानी चांगलं सुरू आहे आणि अजून सुरू राहील अशी आशा आहे। नक्कीच नक्कीच, 100% अजून काय याच्यापेक्षा चांगलं सुरू राहील। मी म्हणेन की काही शोज असे असतात ना आपल्या आयुष्यात, ते नेहमी आठवणीत असतात। आपलं काम चांगलं असतं, आपल्याला त्याची वावही मिळत असते, तर असा एखादा कार्यक्रम आठवतो आपण एखाद्या कलाकारबरोबर केला, त्यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमात तर आपल्याला जे आहे ते आपल्याला प्रोत्साहित केलं आणि लोकांनीही चांगले रिॲक्शन दिले असतील, असा एखादा किस्सा किंवा असा एखादा कार्यक्रम? अगदी, रवींद्र साठेंबरोबरचा एक कार्यक्रम होता अभ्यंकर नगरला नागपुरात, आणि त्या दरम्यानचाच होता। आणि त्या कार्यक्रमात असं झालं की अनफॉर्च्युनेटली रवींद्र साठेंची तब्येत बिघडली आणि त्यांचा आवाज पूर्णपणे बसला, तर ते इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी त्यावेळेस माझ्याजवळ आले, मला म्हणाले की, आणि त्यांच्याबरोबर फक्त मीच एक मेल सिंगर होतो, तर त्यांनी त्यांचा म्हणजे मोठेपणा बघा, त्यांनी अनाऊन्स केलं तिथे की पहा माझा आवाज असा असा बसलेला आहे आणि आज सारंग गाईल माझ्यातर्फे, तर मी अक्षरशः त्यांच्या पाया पडलो होतो। तो एक छान अनुभव होता आणि त्यानंतर त्या दिवशी काय त्यांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद, खूप छान झाली गाणी, तर तो एक अविस्मरणीय कार्यक्रम होता। नक्कीच, वाव मुमेंट्स जे असतात ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि आयुष्यात काही नसलं तरी अशा गोष्टी आणि अशा आठवणी नेहमीच आपल्या बरोबर असतात। पुढचा प्रश्न असा मी विचारेल की दादा, बऱ्याच लोकांना ऐकत असेल, बऱ्याच लोकांना बघायला आवडत असेल, तर ते कोणते असे सिंगर्स आहेत, जुने असतील नवे असतील, ते तुला खूप आवडतात, म्हणजे जेव्हाही तू एकटा असतो तुला वाटतं की आता म्युझिक ऐकायला पाहिजे, तर कानात हेडफोन असलं की तू त्यांचीच गाणी ऐकतोस? मी फक्त जुनी गाणी ऐकतो जर असं ऐकायचंच असलं तर, आणि मला रफी साहेबांचे, किशोरदांचे, हेमंत कुमार आणि मन्नाडे यांची गाणी खूप आवडतात, तर मी आवर्जून, आणि तलत मेहमूद, तर आवर्जून मी यांची गाणी ऐकतो आणि गाण्याचा प्रयत्न पण करतो, कारण मला स्वतःला या लोकांची गाणी गायला आवडतात। माझा आवाज कोणाला सूट नाही करत, मॅच नाही करत, आणि मी कोणाच्या आवाजात गात नाही, मी माझ्या स्वतःच्या आवाजात गातो, फक्त मला जी आवडतात ती गाणी मी गातो, त्यामुळे कोणत्याही सिंगरची गाणी असू दे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।
नक्कीच, कारण दादाची स्वतःची आपली एक स्टाईल आहे, स्वतःची एक मेलोडी आहे जी आपल्याला त्याच्यात आवाजात कदाचित ऐकायला आवडेल, कारण त्यांनी दुसऱ्याला कॉपी केलं तर तेवढी मजा नाही येणार जेवढी दादा स्वतःच्या आपल्या आवाजात गातो. आता थोडं अवघड करतो मी तुझ्यासाठी. बरेच लोकांना तू ऐकत असेल, मी नागपुरातले म्हणतो, स्वतःचं गाणं तर तू चांगलंच गातो, पण असे तुझ्या व्यतिरिक्त नागपुरात असे कोणते लोक आहेत? मी एक नाव घ्यायला तुला म्हणणार नाही, तुम्हाला माहिती आहे ते 100% घेणार आहे, तर आपण त्याच्यावर नंतर येऊ. पण असे कोणते लोक आहेत ज्यांची गाणी तुला स्वतः बसून ऐकायला आवडतात, यार हा छान गातो किंवा ही छान? नाही, असे बरेचसे सिंगर्स आहेत नागपुरात. मी सगळ्यात पहिले नाव घेईन सुरभी ढोमणे, म्हणजे ती तर ते इन्स्टिट्यूशन आहे. आज स्टेज शोजसाठी तर ते इन्स्टिट्यूशन आहे, कारण तिला माहिती असतं की कोणतं गाणं स्टेजवर कसं जाईल हे. तिला ते गाणं व्हायच्या आधी माहिती असतं की कोणतं गाणं स्टेजवर कसं जाईल. बरेचदा असं होतं की ती एखादं गाणं मला म्हणते, सारंग तू हे गाणं घे, तर मी म्हणतो नाही गं हे गाणं नाही, तू हे गाणं घे. आणि ते गाणं हमखास वन्समोर होतं, ज्या गाण्याकडनं आपल्याला अपेक्षा पण नसते की हे गाणं वन्समोर होईल. तर ते तर इन्स्टिट्यूशन आहे, तिने तिचा अनुभव आहे आणि तिच्याकडनं तिने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत आम्हाला. म्हणजे आम्ही आता लहानाचे मोठे त्या लोकांकडे बघूनच झालेलो आहे. तर सगळ्यात पहिले तर मी तिचं नाव घेईन. नंतर आमची मंजिरी आहे, मंजिरी वैद्य अय्यर. नंतर योगेंद्र छान गातो, योगेंद्र रानडे आहे. राजेश आहे, राजेश दुरुकर, अमर कुलकर्णी आहे, ते सगळे मित्र आहेत आमचे आणि सगळे छान गातात. नक्कीच सगळे छान गातात, तेव्हाच ते आज ज्या ठिकाणावर पोहोचले आहेत त्या ठिकाणावर. पण आपल्या शोमध्ये काही चांगला कॉन्टेंट असायला हवं, म्हणजे उद्या आपल्याला त्यांना टीज करता येईल. मी असं म्हणेल की दादाचा एक जीवलग मित्र आहे, जिकडे जिकडे दादा जातो त्याच्याबरोबर एक सावली नक्कीच असते. त्याची आणि तुझी भेट कशी झाली आणि तो आहे कोण ते दर्शकांना सांग. हां, म्हणूनच मी आधीच्या लिस्टमध्ये त्याचं नाव घेतलं नाही. मी म्हणूनच म्हटलं की आपण नंतर त्या विषयावर बोलू. तो आहे माझा जीवलग मित्र सागर मधुमटके. म्हणजे तो पण असा ॲक्सिडेंटलीच भेटला आहे. आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक आम्ही त्यांना म्हणतो, गजाननजी जांभोर, ते लोकमतचे संपादक होते. त्यांनी किशोर कुमारच्या बर्थडेच्या दिवशी एक असंच मीटिंग, म्हणजे असं गेट टुगेदर ठेवलं होतं लोकमतमध्ये. तर त्यांनी त्यावेळेस किशोर कुमार गाणारे सगळे बोलवले होते, त्यात मलाही बोलवलं होतं. तर तिथे माझी पहिली भेट सागरबरोबर झाली आणि सागरला बघता क्षणी असं वाटलं की याच्याबरोबर मैत्री व्हावी आपली. हां, कधी त्याच्या आधी मी कधीही त्याला भेटलो नव्हतो. पण त्यानंतर असं झालं की मी आणि सागर आणि सारंग ते असंच झालं. आणि मला आहे ना, मला स्टेजवर मी कसं आहे, मी सुरुवात माझी सुगम संगीतापासून झाली आहे, त्यामुळे बैठे कार्यक्रमात सगळे केले होते. परफॉर्मन्स काय असतो ते मला त्यांनी शिकवलं, की परफॉर्मन्स कसा करायचा. आणि कोणतेही गाणं तू गा सकताय, तू जा. त्यांनी बरेचदा थीम शोमध्ये हॉलमध्ये असं केलं आहे, त्याच्या नावाचं गाणं अनाऊन्स त्याच्या नावाने झालं, तो मला ढकलून द्यायचा स्टेजवर, तू जा हे गाणं, हे गाणं तू अच्छा गायगा, ते गाणं तू गा म्हणून. तर त्यांनी जो माझ्यात कॉन्फिडन्स निर्माण केला त्याला तर तोडच नाही. क्या बात आहे. आणि याची काय रिॲक्शन्स असतील ती आपण जेव्हा पुढचा एपिसोड ज्यांच्याबरोबर शूट करणार ते देतील. आपण त्यांनासुद्धा सेम प्रश्न विचारणार होतो, ते काय म्हणतात तेही आपण जाणून घेऊया. एखादं गाणं होऊन जाऊ दे, म्हटलं आपण खूप बोलतोय गायक कलावंत, आणि एखादं गाणं तर झालंच पाहिजे. हेमंत कुमारचं एक गाणं ऐकवतो मी. न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया. न तुम हमें जानो ये मौसम ये रात चुप है, दो होठों की बात चुप है, खामोशी सुनाने लगी है दास्तां. नजर बन गई है दिल की जुबान. न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया. क्या बात है. मला नेहमी हा प्रश्न पडतो, जे लोक 15-20-30 वर्षापासून गाते, दादालाच 29 ते 30 वर्ष झालेत, किती गाण्यांची लायब्ररी असते आपल्याकडे, किती गाणी पाठ असतात आपल्याला, म्हणजे असं उचलायचं आणि सादर करायचं.
ती आता करावीच लागतात, त्याला काही इलाज नाही आहे. पण जितकी गाणी गाण्यांची लायब्ररी आहे मला असं वाटतं ती कमी पडते. अच्छा, अजून असायला हवीत. कारण कसं आहे की तुम्ही जितके गात जाल, जितके गात जाल तितके तुम्ही अजून अपग्रेडही होत जाल आणि अजून सुधारणा पण होत जाईल. कारण अजूनही सुधारणा व्हायला स्कोप आहे असं मला वाटतं. अजूनही आम्ही शिकतो आहे त्याच लेवलवर आहे की अजूनही आमचं शिक्षणच सुरू आहे. कारण प्रत्येक गायकात म्हणजे मी दुसरा गायक पण जेव्हा गाताना बघतो तर त्यातनंही काहीतरी शिकायला मिळतं. तो नवीन जरी असला, यंग असला किंवा लहान जरी असला तर त्याच्याकडनं पण शिकायला मिळतं की तो पहा काही काही गोष्टी, काही काही गाण्यांच्या जागा आपल्या मनाच्या घेतो पण खूप सुंदर वाटतात, खूप छान वाटतात ते ऐकायला. तर त्या पण अशा छोट्या छोट्या जागा आपल्याला शिकायला मिळतात. तर ते शिकत राहायला अजून मजा येते. एक मोठा व्यक्ती तोच असतो जो नेहमी शिकत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं दादांनी सांगितलं की शिकणं कधीच संपलेलं ना पाहिजे. आणि दादांनी एवढं चांगलं बोललं की म्हणजे 30 वर्ष झाले तरी तो आजही शिकतो आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? मला असं वाटतं आयुष्य तुला सगळंच मिळालं असेल. पण काही स्वप्न अशी असतात की आपल्याला असं वाटतं आता आपण हे करायला पाहिजे. मी संगीत क्षेत्राबद्दल बोलतो आहे तर अजून असं काय आहे की तुला वाटतं यार आता आपण हे करायला पाहिजे? ॲक्च्युली असं नाही वाटत आता काहीच. कारण मला संगीताची आवड असल्यामुळे मी गाण्याचे कार्यक्रम तर सुरू केलेच. माझा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. राईट. तर माझं जे स्वप्न होतं की आपलं पहिले रेकॉर्डिंग व्हावं हे स्वप्न होतं, ते झालं. ते होताना रेकॉर्डिंग करताना आणि फॉर्च्युनेटली गजानन महाराजांच्या अल्बमनी माझी सुरुवात झाली रेकॉर्डिंगची. माझा पहिला सोलो अल्बम जो होता तो गजानन महाराजांच्या भजनांचा होता. त्याचं संगीत शैलेश दाणींनी केलं होतं. ते अल्बमचं रेकॉर्डिंग सुरू असताना असं गाता गाता असं वाटलं की आपला पण स्टुडिओ असावा. तोही पूर्ण झाला. स्टुडिओ झाला. आमचा स्वतःचा स्टुडिओ आहे. मी, शैलेश दाणी आणि मनीष नायडू आम्ही तिघं पार्टनर आहे. आणि अद्ययावत स्टुडिओ आहे आमचा नागपुरात. नंतर असं वाटलं कधी आपल्याला फिल्ममध्ये चान्स मिळेल का? तोही मिळाला. फिल्मचं प्लेबॅक पण केलं आहे. 5-6 फिल्म्सचं प्लेबॅक पण केलेलं आहे. त्यातली एक फिल्म आमची ऑस्करला नॉमिनेट झाली होती, कापूस कोंड्याची गोष्ट. तर बरंच काही मिळालं आहे गाणं न शिकता. तर समाधानी आहे. क्या बात आहे. आणि बरीच कमी लोक अशी पाहिली मी की जी आयुष्यातनं समाधानी असतात त्यांना सॅटिस्फॅक्शन असतं. त्यातलाच एक मी आहे. मला कधीच सॅटिस्फॅक्शन नसतं. मी असं म्हणेन की एक शेवटचा प्रश्न मी विचारतो, थोडा अवघड आहे. आपलं नागपूर फार छोटं आहे आणि एक छोटी आपली सृष्टी आहे. मी म्हणेन संगीत आहे म्हणजे जेवढे लोक या फील्डमध्ये, त्याबद्दल तू काय सांगशील? सगळ्यांनी एकत्र राहावं. कारण कसं असतं ना, आर्टिस्ट कमी आहेत, ते कुठे ना कुठे एकमेकांना मिळतातच, भेटतातच कुठल्याही शोमध्ये, कुठल्याही ग्रुपचा. आता एक तर ग्रुप्स असे राहिलेली नाही आहे, सगळे फ्रीलान्सर्स आहेत. तर जितके आर्टिस्ट आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून राहावं. कारण कोरोनाच्या काळात आपण बघितलं की बऱ्याच आर्टिस्टला खूप त्रास झाला. म्हणजे बऱ्याच जणांचं सर्व्हायवलचा प्रश्न निर्माण झाला होता. तर त्यावेळेस बरेच कलाकार पुढे आले, त्यांनी त्या सगळ्या आर्टिस्टला मदत केली. ही खूप छान गोष्ट आहे. तर असंच युनिटी सगळ्या आर्टिस्टमध्ये राहावी. आणि ती फक्त कोरोनापुरती नव्हती बा, हे दाखवून द्यावं की आम्ही पुढे पण आम्ही एकत्रच आहोत आणि सगळ्यांनी एकमेकांबरोबर राहावं, सोबत राहून काम करावं. हे आर्टिस्टनी करावंच. क्या बात आहे. तर सारंग दादा खूप खूप धन्यवाद. आम्ही खूप दिवसांपासून याचा पाठपुरावा करत होतो, शेवटी यांनी वेळ दिला, आम्ही भेटलो. आणि आय होप मनसोक्त आम्ही गप्पा केलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी आज आपण दादाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेतल्या. कार्यक्रम आवडला असेल आणि तुम्ही फेसबुक, यूट्यूबवर पाहत असाल आणि दादाबद्दल काही म्हणायचं असेल, लिहायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्ही GTPL किंवा ACNवर हा कार्यक्रम बघत असाल तर आम्ही फेसबुक आणि यूट्यूबवर अवेलेबल. दादा खूप खूप धन्यवाद की तू वेळ दिलास आणि आमच्याशी बोललास. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर आजच्या या कार्यक्रमात फक्त एवढंच. तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. फेसबुकवर असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच. मी अमोल तुमची रजा घेतो, मात्र तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. देसी कलाकार.